चाखण येथे कांद्याची निर्यात बंदी हटवूनही दरामध्ये घसरण झाल्याची पाहायला मिळते. या ठिकाणी 200 गाड्यांची आवक झालीये तर कांदा 2300 रुपये क्विंटल झाला आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये शनिवारी दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी कांद्याची आवक स्थिर राहूनही कांद्याचे भाव गडगडले आहेत. केंद्राच्या कांदा निर्यातवरील निर्बंध हटविण्याच्या वृत्तामुळे भावात वाढ होण्याची शक्यता असताना बाजारात मात्र विपर्यस्त चित्र पाहावयास मिळत आहे. निर्यातदार कंपन्यांनी निर्यातबंदीबाबत अद्याप काहीही ठोस कार्यवाही झालीच नसल्याची कैफियत मांडली आहे. डायमंड ॲग्रो प्रोडक्ट्स निर्यातीला परमिशन दिलेली आहे पण कुठलाही पिटिशन दिलेली नाही आहे, कंडिशन दिलेली नाही आहे, कधी चालू करणार हे काही सांगितलेलं नाही. जर ते सांगितलं तर शेतकऱ्यांचा काहीतरी फायदा होईल, बाजार वाढतील, बाजार वाढतील, रुपये 2 रुपये वाढणार नाही वाढणार, पण शेतकऱ्यांचे हे भाव टिकून राहणार, आणखीन कमी होणार नाही. जरी समजा बाजार नाही वाढले तरी हे बाजार टिकून राहणार, शेतकऱ्यांचा फायदा होणार आणि दिलासा मिळेल. कारण की हे वर्षी एवढा माल निघत नाहीये, एकरी समजा 10-12 टन निघायचं तर 5 टन माल निघतो. माझी गरज नाहीये, अनुदानाची गरज नाही, एक्सपोर्ट चालू केला पाहिजे, त्यांना कंडिशन पिटिशन दिली पाहिजे लवकरात लवकर. आणखीन लेट केला तर काही उपयोग होणार नाही, पुढे माल अजून भरपूर येणार आहे. आता 10-12 दिवसांनी भरपूर माल येणार, एक्सपोर्ट चालू झाले नाही तर पुढच्या आठवड्यात मार्केट डाऊन होईल, 10 रुपये मार्केट होऊन जाणार, शेतकऱ्यांचं बरंच नुकसान होणार. तर गव्हर्नमेंटनी तेवढं त्यांना सहकार्य केलं पाहिजे. चाकण येथील बाजारात कांद्यांची सुमारे 200 गाड्यांची म्हणजे एकूण 20,000 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कांद्याचे भाव गडगडलेत. कांद्याचा कमाल भाव 2,300 रुपयावरून 2,100 रुपयांवर स्थिरावला आहे. देशभरात कांद्याची वाढती मागणी आणि त्यानुसार होत चाललेला कमी पुरवठा, त्याचप्रमाणे वाढत जाणारे दर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने 4 महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर घातलेली बंदी मागे घेतल्याची घोषणा नुकतीच केली आहे. मात्र निर्यातीबाबतचे धोरणच निश्चित नाही, त्यामुळे केंद्राचा हा निर्णय दिशाभूल करणारा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध बाजारपेठेत आणि दक्षिण भारतातून कांदा दाखल होत आहे, त्यामुळे निर्यातीबाबत केंद्र शासनाचे अस्पष्ट धोरण शेतकऱ्यांसाठी हे घातक आहे. म्हणून शासनाने कांदा निर्यात सुरूच होणार नसल्याचे शेतकरी, आडते, व्यापारी आणि निर्यातदार कंपन्यांचे म्हणणे आहे. कांद्याला भाव कमीत कमी 2500-2600 रुपये पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कांदा तुमची निर्यात चालू होऊन सुद्धा कांदा जर 1700-1800-1500 रुपये जातोय तर शेतकऱ्याला ना यात काही सुद्धा फायदा नाही. निव्वळ मी खर्च सुद्धा वसूल होत नाही तसा पाहिलं तर, कारण कांदा हा आज विक्री 50-60 पीस सुद्धा निघत नाही. बाजार वाढले, एक्सपोर्ट सुरू झाले, मग बाजार वाढले नाहीत का? काय 2% वाढले. शेतकऱ्याला एवढा खर्च आलाय ना, यंदाचा खर्चापेक्षा कांद्याचा परवडत नाही एवढा. म्हणजे 3 एकर म्हणजे 100 एकर 50 गुण सुद्धा निघत नाही, 30 गुण 40 गुण निघते 100 वापयाला सुद्धा. एवढा कांद्याचा खर्च आला, 100 वापयाला खर्चाचा जवळ ना 27-28 हजार रुपये खर्च झालाय. नाही ना, अजून कांद्याच्या भावात वाढ पण नाही आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण येथे आज कांद्याची 200 गाडींची आवक झालेली असून कांद्याला साधारणतः 1700-2100 रुपये क्विंटल भाव मिळाला आहे. सरकारच्या कांदा निर्यात धोरण उठलेलं असून निर्यातीवरती बंदी उठवलेली आहे आणि शेतकऱ्यांना आता भाव वाढण्याची अपेक्षा लागून राहिली आहे. कांद्याची निर्यात झालेली का नाही हे काय आम्ही ह्या खाल्ल्या पातळीवरून काय बोलू शकत नाही, परंतु शेतकऱ्यांना कांदा निर्यात उठून 2 रुपये मिळावा ही अपेक्षा आहे, जरूर अपेक्षा आहे. कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी रब्बी हंगामाचा हिस्सा सुमारे 60% इतका आहे. शेतकऱ्यांनी हा कांदा साठवणूक न करता बाजारपेठेत एप्रिल ते मे मध्ये काढणीनंतर विक्रीला आणल्यास बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढते आणि शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही. मात्र अनेक शेतकरी बँकांची आणि सावकारांची देणी तसेच यात्रा, जत्रा वा घरातील लग्नकार्य यासाठी काढणी केलेला कांदा थेट बाजारात आणून हाती येईल तेवढ्या पैशात कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यातच ऐन हंगामात शासनाचे निर्यातीबाबतचे धोरण अस्पष्ट असल्याने शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फटका बसत असून ऐन हंगामात विक्री केलेल्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याची स्थिती सातत्याने समोर येत आहे. नमस्कार, मी विक्रमसिंह शिंदे पाटील, माझा चाकण मार्केटला लक्ष्मण दोंडेभाऊ शिंदे पाटील या नावाने गाळा आहे.
कसं आहे, प्रत्यक्षात कांद्याची निर्यात ही चालू झालेली नाही आहे. निर्यातीला संपूर्ण जगामध्ये कांद्याला खूप मागणी आहे. चायनाला झालेला कोरोना व्हायरस असन किंवा आता इजिप्त तुर्कीचे कांदे आपण खाल्ले, चायनाचे गव्हर्नमेंट बाहेर जाऊन देत नाही आहे. चायनाचंच गव्हर्नमेंट किंवा बाकीचे देश चायनाचे कांदे स्वीकारत नाही आहे. पाकिस्तानला देखील कांदे नाही आहेत. संपूर्ण जगामध्ये भारतीय कांद्याला खूप मागणी आहे. पण गव्हर्नमेंट आत्ताच जर कांदे 20 रुपये झाले तर आपल्याला दिवाळीमध्ये 70-80 रुपये किलो कांदे होतील असं गव्हर्नमेंटला वाटतं आहे. परंतु तसं काही नाही आहे. प्रत्यक्षामध्ये उत्पन्न खूप आहे. जवळपास 25-30% उत्पन्न कांद्याचं हे आत्ता ह्यावर्षी वाढलेलंच आहे. पण त्या दृष्टीनं गव्हर्नमेंट चालू करायच्या विचारामध्ये आहे, एक्सपोर्ट चालू करायचा. त्या हिशोबाने आपले त्या विभागाचे मंत्री रामविलास पासवान यांनी फक्त एक ट्विट केलं होतं की आम्ही मार्चमध्ये निर्यात साधारणतः चालू करू. परंतु झालं काय, त्याच्या व्यापाऱ्यांच्या कॉम्पिटिशनमुळे जे कांदे 16-17 रुपये खपत होते तेच कांदे काल 23-24-25 रुपयापर्यंत वाढले. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनी परत विचार केला की एक्सपोर्ट चालू केल्याच्यानंतर जर खरं प्रत्यक्षात एवढे नुसते आपण एक हूल दिली तरी प्रत्यक्षात एवढे भाव वाढले तर खरंच काय होईन काय नाही याच्या संदर्भामध्ये परत एक 10 तारखेला मीटिंग आहे. आणि त्याच्यानंतर एक्सपोर्ट चालू होईन नाही होईन या विषयावर मीटिंग होणार आहे. म्हणजे साधारण प्रत्यक्षात कांदा निर्यात सुरू झालेली नाही. सध्या पूर्ण देशावर जेवढं आपलं खपणार तेवढेच कांदे खपणार आहेत. प्रत्यक्षात कांदा निर्यात सुरू झालेला नाही. 10 तारखेला मीटिंग आहे. 10 तारखेच्या मीटिंगमध्ये जे काय ठरेल ते फायनल. मी बाळू गायकवाड. शासनाने धोरण सांगितलं की एक्सपोर्ट चालू झाला आहे किंवा चालू करणार आहे आम्ही, परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाने निव्वळ शेतकऱ्याची ही फसवणूक केलेली आहे. मग ते महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, पश्चिम बंगाल असेल आणि महाराष्ट्र, ह्या 5-6 राज्यामध्ये माझा आता थेट आरोप आहे शासनावर की ह्या 5-6 राज्य जे कांदा उत्पादक राज्य आहेत ही केंद्र शासनाच्या विरोधात शासन तिथं आत्ता बसलेले, म्हणजे काँग्रेस असेल, मायावती, ममता, काय कोणाची असेल, शासनाच्या विरोधातली सरकार आहे. म्हणून हे सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांच्या विरोधी सरकार आहे केंद्र शासन. हे फक्त पेपरला, फेसबुकला, व्हॉट्सअपला किंवा TV वर्तमान पत्रांमध्ये बातम्या देते की एक्सपोर्ट चालू करणार. मुळात शासनाने ते कुठलंही धोरणास आखलेलं नाही. शेतकऱ्याचा हक वारीच राहिलेला नाही हे सरकार फक्त खोटं सांगतंय. त्याच्यामुळे व्यापारी आज 25 रुपये बाजार भाव, उद्या डायरेक्ट 15 रुपये बाजार भाव. शेतकऱ्यांनी माल आणायचा 25 रुपये 24 रुपयाच्या आशाने कपाते पार 14 रुपयापासून 16 रुपये 18 रुपये कांदे. मुळात यावर्षी शेतकऱ्याला या नैसर्गिक आपत्तीमुळं आणि निसर्गाने दिलेल्या उलकवण्यामुळं 60-70% कांदा पिकलेला आहे. जिथं ज्या वावरामध्ये आम्हाला 100 पिशवी व्हायला पाहिजे तिथं 60-65 पिशवी उत्पादन होते. ही वस्तुस्थिती आहे. शासनाने शेतकऱ्याचा विचार करून लवकरात लवकर, म्हणजे उद्या जरी चालू केलं तरी शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये 2 रुपयाचा फायदा होईल. तो लेकरा बाळांची लग्न यावं करू शकतो, 2 रुपये पुढच्या शिक्षणाला विद्यार्थ्यांच्या त्याच्या पाल्याचं शिक्षण करू शकतो. एवढीच विनंती राहील माझी शासनाकडं की आपण लवकरात लवकर रामविलास पासवान माननीय मंत्री महोदयांना विनंती राहील माझी तुमच्या माध्यमातून की आजच्या आजच निर्णय घ्या आणि उद्या एक्सपोर्ट चालू करा. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.